नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी विशेष माहितीमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. ही जी माहिती आहे माळा सरळ सेवा भरती 2021 या परीक्षेबद्दलची. तर आपण माळा भरती परीक्षा केव्हा होणार आहे याबाबत एक व्हिडिओ अगोदर अपलोड केलेला होता आणि त्यामध्ये सांगितलेलं होतं की परीक्षा जी आहे 5 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पण यामध्ये आता बदल करण्यात आलेला असून जे उर्वरित पदे आहेत त्यांचा पण आता टाइमटेबल जो आहे परीक्षा दिनांक जाहीर करण्यात आलेला आहे. तर 5 सविस्तर माहिती काय आहे तर हे माळा सरळ सेवा भरती 2021 तांत्रिक व अतांत्रिक गटातील 14 सवर्गातील 565 पदे भरण्याकरिता 5 डिसेंबर व दिनांक 12 डिसेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेबाबतची सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. तथापि 4, 5 व 6 डिसेंबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा 2020 मुख्य परीक्षा होणार आहे. यास्तव माळा सरळ सेवा भरती 2021 वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येत असून परीक्षेचं सुधारित वेळापत्रक खाली नमूद केलं आहे. तर जी माळाची परीक्षा होणार होती अगोदर ते होणार होती 5 डिसेंबरला, पण 5 डिसेंबरला राज्यसेवा मुख्य परीक्षा असल्यामुळे या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे. तर नवीन वेळापत्रक कशा प्रकारचे आहे तर मित्रांनो, आता जी परीक्षा सुरू होणार आहे ते होणार आहे 12 डिसेंबरपासून. म्हणजे पहिला जो पेपर राहणार आहे तुमचा 12 डिसेंबरला राहणार आहे. तर सकाळी 17 कार्यकारी अभियंता स्थापत्य, उपअभियंता स्थापत्य, सहायक अभियंता स्थापत्य आणि सहाय्यक विधी सल्लागार या 4 पदांची जी परीक्षा होणार आहे ते 17:30 होणार आहे 12:12 म्हणजे 12 डिसेंबरला. ठीक आहे, 17:00 12 डिसेंबरला कनिष्ठ अभियंता स्थापत्य या 5 पदांची परीक्षा 12 डिसेंबरला होणार आहे. 4 पदांची परीक्षा 17:00 राहणार आहे आणि कनिष्ठ अभियंता या पदांची परीक्षा 17:00 राहणार आहे. एकूण 2 सत्रांमध्ये तुमची परीक्षा होणार आहे. तर 15 डिसेंबरला क्लस्टर 5 कनिष्ठ वास्तुशास्त्र सहाय्य या पदांची परीक्षा होणार आहे 15 डिसेंबरला 17:00 दिले यामध्ये. नंतर 19 डिसेंबर क्लस्टर 7 पहा 19 डिसेंबरला 17:00 यामध्ये लघु टंकण लेखन, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, भूमापक आणि अनुरेखक या पदांची जी परीक्षा होणार आहे 17:00 होणार आहे 19 डिसेंबरला. लक्षात ठेवा 19 डिसेंबरला 17:00 या 4 पदांची परीक्षा होणार आहे. आणि 17:00 19 डिसेंबरला सहाय्यक वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक टंकलेखन या पदांची परीक्षा होणार आहे 17:00 19 डिसेंबरला. लक्षात ठेवा 19 डिसेंबरला 7 पदांची परीक्षा होणार आहे. 17:00 हे 4 पदे आहे आणि 17:00 हे 3 पदे आहे. आणि शेवटचा पेपर राहणार आहे तुमचा 20 डिसेंबरला. ठीक आहे, मिळकत व्यवस्थापक किंवा प्रशासकीय अधिकारी या पदांचा पेपर जो आहे तो 20 डिसेंबरला राहणार आहे 17:00. तर यांनी जो संपूर्ण टाइमटेबल आहे तो जाहीर केलेला आहे मित्रांनो. 12 डिसेंबरपासून माळाची परीक्षा सुरू होणार आहे आणि शेवटचा पेपर राहणार आहे तो राहणार आहे 20 डिसेंबरला. म्हणजे तर वरील परीक्षाकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना हॉल तिकीट माळा संकेतस्थळावरून डाउनलोड करण्याकरिता त्यांनी अर्ज भरताना नमूद केलेल्या ईमेल ID व भ्रमणध्वनी क्रमांकावर सूचित करण्यात येईल. तसेच याबाबत संकेतस्थळावर देखील सूचना प्रसारित करण्यात येईल. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, याची जी प्रवेशपत्राची जी माहिती आहे ते तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर किंवा ईमेल ID प्राप्त होऊ जाईल. म्हणजे 12 डिसेंबरला पेपर आहे तर तुम्हाला प्रवेशपत्र हे 5 किंवा 6 डिसेंबरपर्यंत डाउनलोड करायला येऊन जाईल. तर यामध्ये काही सूचना पण दिलेल्या आहे, परीक्षेत जाताना कोणती काळजी घ्या सर्व यामध्ये माहिती दिलेली आहे, तुम्ही सविस्तर माहिती वाचून घ्याल. माळाचा पेपरची सुरुवात जी होणार आहे ते 12 डिसेंबरपासून होणार आहे. तुम्ही आता हा जो नवीन टाइमटेबल आलेला आहे यानुसार आता माळाची परीक्षा होणार आहे. लक्षात ठेवायचं, आता तुमचा पेपर जो आता 5 डिसेंबरला न होता 12 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तर हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.